पायलट का मी म्हणाले तर तुम्ही मला इंद्रनेलची निवड चुकणार नाही म्हणून हो लक्ष्मी आपल्या घरातच होती आणि आम्ही तिला ओळखलंच नाही खरंय तुमचं लक्ष्मी घरातच होती पण तरीही दोन्ही सोन्यांपैकी एकीतही तुम्हाला ती दिसली नाही किती पैसे असतील एक अंदाज 10 लाख काय 10 लाख पण एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हीच कोणाकोणाला दिलेले पैसे परत माझ्याजवळ येतात परवा नाही का तुम्ही त्यांना बिल भरायला पैसे दिले होते मग त्यांनी मला दिले मग वहिनींना गरज होती म्हणून मी त्यांना दिले आता हे पैसे म्हणजे हे पैसे माझे हो तुमच्यासाठीच आणलेत ती गुढी सुने माझी दे ते पैसे माझ्याकडे सध्या तुमची ब्रीफकेस ती आहे हो काही हरकत नाही काय स्वानंदी रिकामी आहे अहो असं काय करता आता रिकामी असेल तरी भरायला किती वेळ लागतो याच्यातले पैसे याच्यात ट्रान्सफर करायचे फक्त 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही आण बाळा इकडे नाही नाही थांबा ते करण्याआधी तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील तरच तुम्हाला ते पैसे मिळतील आरामात काही घाई नाहीये तुम्ही ठरवा आपापसात की हो म्हणायचंय की नाही मग आपण अटी बोलून घेऊ आणि मग होकार असेल तर काम झाल्यावर पैसे तुमचे नाही पण मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत आई सावकाश काहीच घाई नाहीये नाही म्हणजे पैसे बघितल्यावर तुम्ही हेच म्हणणार याची खात्री होती मला म्हणजे स्वराजी तू काय समजतेस मला आई आत्ता माझ्याजवळ 10 लाख रुपये आहेत तुम्ही रागावणार नाही माझ्यावर हो ना नाही ती रागावली नाहीच आहे तुझ्यावर हो की नाही हो म्हणजे इतक्या गुणी सुनेवर कोण कशाला रागवेल नाही का पण स्वानंदी तुझ्याकडे एवढे पैसे तुला नाही सांभाळता येणार माझ्याकडे मी सांभाळ आधी तुम्ही आपापसात बोलून घ्या ना विचार करा ना थोडा मग आपण बघू पुढचं काय ते पण तोपर्यंत कुणालाही काहीही सांगू नका नाहीतर पैसे जसे आले तसे परत जातील सत्य येते विचार करा असे कसे कुर्ते उसवता तो तुमचे आता ते कसे उसवतात हे माहिती असतं ते उसवून दिले असते का मी ते तुम्ही काही बोलूच नका तुम्हाला साधं दूध तापत ठेवलंय तर त्यावर लक्ष द्या असं सांगितलं ना तरी तुम्ही दूध ओतू गेलं तरी त्या पातेल्याकडे बघत बस बाई बस बस अगं एकदा घडलं ते आता काय जन्मभर ऐकवणार आहेस का अहो तरी आपल्या धाकट्या दोघींची अजून लग्न झाली नाहीयेत त्याही लग्न करून सासरी गेल्या ना की किती सैरभैर वागणारा देव जाणे सासरी जातील तेव्हा जातील पण आज सायरीने पोहे छान बनवले म्हणजे आता मुलाकडचे बघायला आले की चिंता नको आपल्याला हो बाई मला ना खरंच खूप कौतुक वाटतंय माझ सायलीच पोहे कोणी केले सायलीने तुमच्या लक्षात येतंय का मुलाकडनं काय अपेक्षा करतेस तू गप्प बसा तुम्ही ऐका ना माझं आधी तुमच्या लक्षात येतंय का की सायलीने जे ठरवलं त्याची सुरुवात तिने करून दाखवली एक मिनिट सगळं कम्प्लीट डोक्यावरनं गेलंय माझ्या तू बोलायला लागलीस ना की परीक्षाच घ्यायला लागतेस का माझी संदर्भात सहित स्पष्टीकरण दे ना जरा सांगते आता सायलीने आज नाश्ता का केला हे माहितीये की नाही तुम्हाला आता पुन्हा प्रश्नच विचारतेस तू हे माहितीये का तुला असं काय करताय तुम्ही भाऊजींच्या आणि बहिणींच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे हो की नाही सप्टेंबर आलाय नवरात्रात लग्न झालं दादाच सप्टेंबर आलाय मागच्या महिन्यात जून महिन्यात तुमचं कॉलेज सुरू झालं आला का मग लगेच सप्टेंबर नाही आणि नवरात्रात कोणी लग्न करत का नाही झिम्मा फुगड्या
गरबा असतो तेव्हा गरब जाऊ देते. अहो तुम्हाला गंमत सांगू का, भाऊजींच्या आणि बहिणींच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तो मोठ्या प्रमाणात करायचा असं आपल्या मुलींनी ठरवलंय आणि त्यासाठी खपतायत त्या. तुला एक गंमत सांगू का, याच्यात पोह्याचा संबंधच येत नाही कुठे. मी सांगते ना, तुम्ही मध्ये मध्ये आपलं बोलताय, आपलं नुसतं खाली सुई टोचशील मला. मी काय सांगत होते की सायलीने मला सांगितलं की मला ना त्या दिवसासाठी असा स्पेशल काहीतरी पदार्थ करायचा आहे, पण मी तिला अगदी स्पष्ट सांगितलं. म्हणजे मी म्हटलं की हे असं तू अचानक म्हणशील की मला पदार्थ करायचं तर काही शक्य नाही. म्हणजे अचानक म्हणशील की मला आज गुलाबजामच करायचे आहेत, मला बासुंदीच करायची आहे, तर ते काही तुझ्याच्याने होणार नाही. म्हणजे कसं आधी थोडा किचनमध्ये वावर हवा, दोन तीन पदार्थ जरा हाताखालून जायला हवेत. आता आम्हाला काही असं अचानक सगळं आलं नाही की नाही, आम्ही थोडे 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 पदार्थ खूप आधीपासून करायला शिकलो होतो. म्हणजे तुम्ही बघा, जेव्हा आई नसायची ना घरात, तेव्हा मी ना कुकर पासून सगळं अगदी मुद्द्यावर कुठे तिकडचं कधी सांग, जन्मापासून सांगणार आहेस का आता. सायलीवर म्हणजे मी मुळात मी सायलीला सांगितलं की तुला जरा आधीपासून किचन मध्ये यावं लागेल. आणि तुम्हाला माहितीये का, ती आली किचन मध्ये आणि तिने करून दाखवलं. छान छान. मला तुझं कौतुक वाटतंय, पण तू पहिला पदार्थ तिला शिकवला आज तो सुद्धा पोहे बनवायला. तू पोहे खायला घालून एका प्राध्यापकाचा चपराशी बनवलास ना, गंमत केली. आपण एकटे असलो ना की मला काय वाटेल ते बोलता तुम्ही. एकटे असतानाच असं काहीतरी करता येत ना. गप्प बसा. आपल्या लग्नाचा पण वाढदिवस आहे माहितीये ना तुम्हाला. म्हणजे काय? मग 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी असते तेव्हा. 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण लग्न म्हणजे पारतंत्र्याचा दिवस आहे. आठवत बसा, 2 मिनिटं तुमच्याशी गप्पा मारायचं ठरवलं तर विस्मरणाचे झटके येतात तुम्हाला. काही मला ऐकायचं नाहीये. 15 ऑगस्ट नाही, 16 ऑगस्ट नाही, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. मला आठवलंय, 29 नोव्हेंबर आहे. आणि बरं काय, म्हणजे साईला पोहे छान बनवता येत आहेत म्हटल्यावर तिचा फोटो अच्छा ना द्या, म्हणजे लक्षात ठेवायला अजून एक तारीख वाढेल. अरे वच्चे त्या क्या, अरे कसा आहेस तू? मी मस्त वच्चे त्या, नमस्कार करतो. मोठा काय रे बाळा, हाफ चड्डीत होता चाळ सोडून गेला तेव्हा, आता डायरेक्ट फुल पॅन्टीतच भेटलास मला. आहेस कस तू? मस्त आहे. मला सांगा तुम्ही कशा आहेत आणि काका कसे आहेत? मला काय वेलीला धाड भरते, मस्त ठणठणीत आहे. नील, इंद्रनील. हा तू आवाज केला कोणी? नाही. हाक मारली कोणीतरी मला, ओळखीचा जवळच्या व्यक्तीचा आवाज होता. खरंच हाक मारली की बास झालाय मला. मला ना तुझा असा हासरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. वच्ची मावशी, वच्ची मावशी बोलणार. रुस बाबा रुस, रागव माझ्या. मला विसरलास तरी चालेल, पण तुम्ही दोघं सुखान संसार करा. ती आहेत तरी काय, एकच अट आहे, आणि ती जर तुम्ही पूर्ण केली तर 10 लाख रुपये तुमचे. अट अगदी साधी आहे, तुम्ही वच्छी आत्यांना पूर्ण मानाने या घरात परत आणायचं.